नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणो, एमपीसी क्रॅकिट या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 2 दिवस झाले आपले लेक्चर झालेले नाही आहेत, पण एक गोष्ट चांगली आहे की तुम्हाला सीडीपीओच्या एक्झाम बद्दल कन्फर्मेशन मिळालेलं आहे। ठीक आहे, आता राहिला प्रश्न, ही एक्झाम राज्यसेवेमध्ये मर्ज करणार आहेत का काय करणार आहेत, त्या गोष्टी पुढच्या, पण ॲडव्हर्टाईज येणार हे तरी फिक्स आहे। आणि सिलेबस चेंज होणार नाही, कारण का तर इथं जी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे सीडीपीओची, तर त्यानुसार हा सिलेबस डिझाईन केलेला आहे। सो तर सिलेबस तुमचा हाच राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता अभ्यासाला लागा। आता मनामध्ये बिलकुल विचार आणू नका की ॲडव्हर्टाईज कधी येईल काय येईल, सीडीपीओची एक्झाम काढायचा 100% प्रयत्न करा। फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचवा। आता या टायमिंगला बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना ऑनलाईन बॅचेस परवडत नाहीत, म्हणजे मुलांना फीज भरून बॅचेस करणं शक्य नाहीये। तर असे जेवढे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील सगळ्यांना आपल्या चॅनलवरती घेऊन या, तर सगळ्यांना थोडीशी मदत होईल। तर सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट करतोय मानसशास्त्राच्या शाखा। छोटासा सोपा टॉपिक आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला आता कुठल्या पण सब्जेक्ट असू द्या, त्याच्या ब्रँचेस विचारणं ही आयोगाची एक कॉमन गोष्ट आहे। ठीक आहे, ब्रांचेस तुम्हाला विचारल्या जातात। मानसशास्त्राच्या शाखा म्हणजे या टॉपिकमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे। मानसशास्त्राच्या काही सैद्धांतिक शाखा आहेत आणि काही उपयोजित पण शाखा आहेत। ठीक आहे, तर सैद्धांतिक शाखांमध्ये वैकासिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र। ठीक आहे, उपयोजित शाखामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र, चिकित्सालयीन मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, ओके, त्याच्यानंतर औद्योगिक मानसशास्त्र। ठीक आहे, तर हे आपल्याला थोडस डिटेलमध्ये बघायचं आहे। तर बघा, आता पाठीमागच्या सारखं जेवढं तुमच्या एक्झामला इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी सांगणार आहे, तुम्ही पण तेवढंच करा। आपल्याला माहिती आहे की मानसशास्त्र एक शास्त्र आहे, बरोबर। आता हे सगळं सोडून द्या की शास्त्र आहे त्याची व्याप्ती वाढते वगैरे वगैरे, हे आपल्याला करायचं नाही, आपण ग्रॅज्युएशन होऊन इथं आलोय, ओके। सो वर्ड टू वर्ड वाचू नका। तर आता गरज का आहे मानसशास्त्राची, तर वर्तन असतं जे आपलं, आपण जे वागतो, चालणं बोलणं, जे काय आपलं वर्तन असतं, त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सायकोलॉजीची गरज आहे। त्याच्यामुळेच मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा उदयाला पण येत आहेत। उदाहरणार्थ बघा, काही नॅशनल लेवलचे खेळाडू असतात, इंटरनॅशनल लेवलचे असतात, तर त्यांच्या काही मानसिक समस्या असतात। इवन बघा, तुम्ही आहात, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय, तुम्ही 2 वर्ष झालं अभ्यास केला, तुमची पोस्ट नाही निघाली, 3 वर्ष झालं करताय, तुम्ही कुठेच कमी पडत नाहीत अभ्यासाला, पण तुम्हाला फेल्युलर येत आहे, तर तुम्हाला थोडस समुपदेशनाची गरज असते, तुम्हाला त्या जो काही बॅड झोन असतो त्याच्यामधून बाहेर येण्याची गरज असते। तर ती झाली मानसिक समस्या आपली, बरोबर, म्हणून तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे केलं जातं, ओके। तर ते माणूस मानसिक समस्येमध्ये अडकतो, तर त्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रांच्या शाखेचा उदय झालाय, जसं तुम्हाला इथं खेळाडूंच्या शाखेबद्दल दिलंय की क्रीडा मानसशास्त्र, ओके। आता इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार करणं, सामाजिक संवाद साधणं हे आपल्याला बरोबर आहे माहिती, पण ग्रामीण भागामध्ये खूप सारे लोक आहेत की ज्यांना हे जमत नाही, तर तिथं फसवेगिरी आणि खोटेपणा येतो, आणि मग तिथं सायबर मानसशास्त्राचा उदय झालेला तुम्हाला दिसून येतो, ओके। त्याच्यामुळं 50 हून अधिक शाखा तुम्हाला मानसशास्त्राच्या मिळतात। ठीक आहे, आता आपण बघूया की आता हे सगळं इथं जे दिलेलं आहे ना, हे सगळं स्किप करा, याची काहीही गरज नाही। तुम्हाला टू द पॉइंट करायचंय, मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा आणि मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा। आता बघा, आधुनिक मानसशास्त्र जे आहे ते मानवी स्वभावाच्या प्रत्येक बाजूवर भाष्य करतं। मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली, बरोबर। सैद्धांतिक मानसशास्त्र काय, शब्दांवरती फोकस करा, सैद्धांतिक ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखांचा समावेश होतो। मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखामध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ यांचा कल मुख्यत्वे संशोधन करणं, सैद्धांतिक संशोधन करणं, वेगवेगळे सिद्धांत मांडणं, वेगवेगळी तत्व शोधणं आणि मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम मांडणं हा असतो, ओके। तर मानसशास्त्राची जी सैद्धांतिक मानसशास्त्र शाखा आहे, शब्दावरून लक्षात ठेवायचं, संशोधन, सिद्धांत, तत्व मांडणं, मानवी वर्तनाचे वेगवेगळे नियम सॉरी नियम मांडणं। आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की
पहिल्या स्तंभातील प्रश्न व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यातील होणाऱ्या बदलांवर भाष्य करतात आणि हे प्रश्न वैकासिक मानसशास्त्र या भागेचा सॉरी शाखेचा भाग आहे. तर इथं तुम्हाला मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा दिलेत, वैकासिक मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, बोधनात्मक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र. टू द पॉइंट जावा, खालीलपैकी मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा कोणकोणत्या आहेत तर हे आपल्याला माहीत पाहिजे. आता वैकासिक मानसशास्त्र, बाल्यावस्थेमध्ये व्यक्ती कोणकोणते बदल होतात आपण अभ्यासले बऱ्यापैकी, बरोबर. त्याच्यानंतर पौगंडावस्थेमध्ये व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात, वृद्धापकाळात व्यक्तींच्या म्हणजे बिहेवियरमध्ये काय चेंज होतं किंवा कधी विक्षिप्त वागण्याची काय कारणं असतात वगैरे वगैरे, ठीक आहे. तर हे तुम्हाला दिलेलं आहे. तर हे झालं वैकासिक. बालमानसशास्त्र, लहान मुलं का चुकतात, त्यांच्या चुकीची कारणं, पालकांपासून दुराव्याचा मुलांवर परिणाम होतो का, काही मुलं अंगठा का चोपतात, बरोबर. तर हे तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये येतं. सामाजिक मानसशास्त्र, जमावाला हिंसक होण्यासाठी कोणत्या गोष्टी, म्हणजे म्हणतात ना की गुन्हेगार त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याच्यामुळे घडतात, बरोबर. कुठलाच व्यक्ती एक गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो, बरोबर. तर व्यक्ती केव्हा नियमांचं पालन करतात, केव्हा नियमांचं नियम मोडतात हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, काही गुण समाजात जास्त, काही गुण समाजात कमी का असतात, हे तुम्हाला सामाजिक मानसशास्त्र सांगतं. हे आपण काय एक्सप्लेन करतोय, ऍटलीस्ट तुम्हाला वरवर तरी माहित असावं की हे शाखा काय आहेत. बोधनात्मक मानसशास्त्र, व्यक्तींच्या अवधान कक्षे, अवधान म्हणजे लक्ष देणं, बरोबर. कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करताय, बरोबर. तर तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करताना बाहेर एखाद्या डॉल्बीचा आवाज येतोय, वाहनांचा आवाज येतोय, बरोबर. कुणाचतरी मोबाईल वाचतोय, तर हे असतं अवधान, म्हणजे डिस्टर्ब होतं तुमचं माइंड, बरोबर. व्यक्ती का व कधी विसरतात, असं म्हणतात की विसरणं ही देवाची देणगी आहे, हे जर नसतं तर माणसाचं जीवन खूप अवघड झालं असतं, ठीक आहे. प्रायोगिक मानसशास्त्र शब्दांमध्येच आहे, प्रयोग. अपसामान्य मानसशास्त्र, काही व्यक्ती अपसामान्य का वागतात, म्हणजे नॉर्मल का नाहीत वागत, नैराश्यवाद आणि अवसादाची कारण. तर ह्या आहेत मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा. बघा, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की आपल्याला मानसशास्त्रामध्ये PhD नाही करायची, आपल्याला फक्त CDPO च्या एक्झाम पुरता अभ्यास करायचा, ठीक आहे. चला तर दुसऱ्या स्तंभामधील प्रश्न तुम्हाला काय सांगितलंय, बालकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे बाल मानसशास्त्र, हे सगळं आपण बघितलंय. चौथा स्तंभ बोधनात्मक, ओके. पाचवा स्तंभ बघितलं मानवाचं वर्तन. सहावा स्तंभ अपसामान्य मानसशास्त्र. आता आपण या ज्या मुख्य सहा शाखा आहेत ना, त्या या पाठामध्ये अभ्यासणार आहोत, ओके. आता पहिली शाखा येते वैकासिक मानसशास्त्र. बघा, गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनामध्ये जे बदल होतात ते आपल्याला वैकासिक मानसशास्त्रामध्ये दिल्या जातात. आता इथं गर्भधारणा हा शब्द खूप महत्वाचा आहे, जन्माला आल्यापासून नाही, गर्भधारणा झाल्यापासून. व्यक्ती त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या कालावधीत का व कसे बदलत जातात याचा वैकासिक मानसशास्त्रात शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं केला जातो अभ्यास. व्यक्तीचे विचार असतील, भावना असतील, वर्तन असेल, संपूर्ण आयुष्याच्या कालावधीत कसे बदलतात याचं स्पष्टीकरण करणं हे या शाखेचं मुख्य ध्येय आहे. वैकासिक मानसशास्त्रात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा खोलवर अभ्यास केला जातो, जसं बाल्यावस्था, पौगंडावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. ही शाखा जी आहे ना, शारीरिक विकास, बोधनात्मक विकास आणि सामाजिक विकास या तीन वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करते. बघा, मानसशास्त्राची अशी कोणती शाखा आहे जी तीन वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य करते, तर त्याच्यामध्ये शारीरिक विकास, बोधनात्मक विकास, सामाजिक विकास, ओके, क्लियर. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया बाल मानसशास्त्र. नावामध्येच आहे, बाल्यावस्थेमध्ये जे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात त्याचा या शाखेमध्ये केला जातो अभ्यास. उदाहरणार्थ, बालक सुरुवातीला परावलंबी असतं, त्याच्यानंतर ते स्वावलंबी होतं, बरोबर. तर या शाखेमध्ये मुलांच्या समस्येचा अभ्यास केला जातो, जसं मुलं खोटे बोलतात, छळा बुडवतात, चोरी करतात, बरोबर. एक मिनिट थांबा.
याचा अभ्यास आपण इथं करतो, ठीक आहे, की या मुलांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, ठीक आहे. चला पुढे आपल्याला इथं दिलेलं आहे की मुलांना प्रेरित करण्यासाठी बक्षिसं ठेवली जातात, बरोबर. तर हे बाल मानसशास्त्र आहे. त्याच्यानंतर सामाजिक मानसशास्त्र. सामाजिक मानसशास्त्र आपण आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ इतरांसोबत घालवतो, संवाद साधतो, बरोबर. सामाजिक मानसशास्त्र आपण इतरांच्या आणि आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो ते अभ्यासतं सामाजिक मानसशास्त्र, ठीक आहे. मायर नावाचे एक मानसशास्त्रज्ञ, त्यांच्या मते आपल्या वर्तनावर इतरांचा होणारा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. इतरांचं वर्तन बघा. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठलात, बरोबर, तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं, तुम्ही हर्ट झालात, म्हणजे इतरांच्या वर्तनाचा तुमच्यावरती प्रभाव पडला, तुमचा दिवस वाया गेला, बरोबर. तर या सगळ्याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला गटातील सहकार्य असेल, स्पर्धा असतील, व्यक्तीच्या वृत्ती असतील, पूर्वग्रह असेल, मैत्री भाव, नेतृत्व गुण, या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला इथं केलेला दिसून येतो. सामाजिक मानसशास्त्र व्यक्तींचे सामाजिक वर्तन, त्याचे वेगवेगळे प्रकार याच्यावर भाष्य करतं, ठीक आहे. सामाजिक घटकांचा आपल्या वर्तनावर होणारा परिणाम याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. बोधनात्मक मानसशास्त्र, शब्द लक्षात ठेवा तुम्ही, तर्क करणे, निर्णय घेणे, उच्च मानसिक प्रक्रिया याचा अभ्यास केला जातो बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये. उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेमध्ये केला जातो? तर बोधनात्मक मानसशास्त्र. याच्या व्यतिरिक्त अवधान, संवेदन, भाषेचा विकास, स्मृती, समस्या सोडवणे इत्यादीचा अभ्यास सुद्धा या शाखेत केला जातो. या शाखेतील काही संशोधनाचे विषय पुढील प्रमाणे असतात. उदाहरणार्थ स्मृतीबद्दल जर तुम्ही बघितलं तर स्मृती भ्रंश का होतो, अध्ययन, अध्ययनाच्या कोणत्या शैली आहेत, कोणत्या अक्षमता आहेत, तर हे सगळं बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. इथे तुम्हाला दिलेलं आहे संवेदन, स्मरण, अवधान, भाषिक प्रक्रिया, मानवी बुद्धिमत्ता, विचार प्रक्रिया आणि समस्या परिहार. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे प्रायोगिक मानसशास्त्र. प्रायोगिक मानसशास्त्र हे वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती वेदक उद्दीपकांना कशा प्रक्रिया देतात व या जगाचे कसे आकलन करतात याबद्दल ते संशोधन करतात. व्यक्ती कशा शिकतात व स्मृती ठेवतात, कशा भावनिक तर्क व प्रतिक्रिया देतात याचा प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास करतात. ही शाखा वेदन, संवेदन, अध्ययन, स्मृती यातील समस्या कशा हाताळाव्या याचा अभ्यास करतात. ओके, या सगळ्या समस्यांची उकल प्रयोगशाळेत मानवी वर्तनाचा अभ्यास करून करतात. ओके, क्लिअर. तर हे लक्षात ठेवा, प्रायोगिक म्हणजे प्रयोगाद्वारे अभ्यास करणं. इथं तुम्हाला इवॉन पॅवलॉव, बघा आता हे जे आहे ना अभिजात अभिसंधान, कधी कधी तुम्हाला अभिजात अभिसंधानाची कम्प्लीट कॉन्सेप्ट विचारतील CDPO ला. कधी कधी फक्त तुम्हाला अभिजात अभिसंधानाचा प्रयोग कोणत्या प्राण्यावरती केला, कोणी केला, एवढे दोन पॉइंट सुद्धा आयोग विचारू शकतं. तर इवॉन पॅवलॉव यांनी केला कुत्र्यावरती, हे लक्षात ठेवा. अभिजात अभिसंधान आपण हे बघतोय प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अपसामान्य मानसशास्त्र काय आहे. अपसामान्य मानसशास्त्र वेगळ्या प्रकारची शाखा, वेगळ्या प्रकारचं वर्तन आणि भावना, विचार आणि विचारांचा अभ्यास करतं. म्हणजे असं वेगळं का वर्तन आहे ह्या माणसाचं, बाबा नॉर्मल का हा वागू शकत नाहीत, हा माणूस संशयी का आहे, हा माणूस अतिलहरी का आहे, त्याच्या पाठीमागे काही बॅकग्राऊंड आहे का, कुठली घटना घडलेली आहे का की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये संशयाचं भूत चढलेलं आहे, वगैरे वगैरे, ठीक आहे. तर हे अभ्यासलं जातं अपसामान्य मानसशास्त्रामध्ये. ओके, एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला पुढे दिलेलं आहे उपयोजित मानसशास्त्र. सैद्धांतिक मानसशास्त्रातील संशोधनामधून निपजलेली तथ्य आणि तत्व यांचा आधार घेऊन प्रत्येक आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्रे विकसित केली जातात. उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखांमार्फत मानसशास्त्रज्ञ त्यातील ज्ञानाचा वापर व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना
परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी करतात. तर उपयोजित मानसशास्त्राच्या आपल्याला काही आपण सैद्धांतिक मानसशास्त्राच्या शाखा बघितल्या, आता आपण बघतोय उपयोजित मानसशास्त्र. याच्यामध्ये पहिली शाखा येते शैक्षणिक मानसशास्त्र. हे सोपं आहे बरं का, शैक्षणिक शिक्षणाशी संबंधित, बरोबर, शिकणे ते शिकवणे हे सगळं याच्यामध्ये अभ्यास केला जातो. बाकी तुम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी अभ्यास करणं केंद्रस्थानी आहे, मुलांना प्रेरित करणं वगैरे वगैरे, तर हे सगळं तुम्ही स्किप केलं तरी चालेल. फक्त शैक्षणिक मानसशास्त्र मुख्यतः शाळा असेल, महाविद्यालय असतील, विद्यापीठ असेल यांच्याशी संलग्न असतात. ठीक आहे, आता तुम्हाला मानसशास्त्रीय चाचण्यांबद्दल विचारलं जाऊ शकतं. प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे मुलांना मार्गदर्शन केलं जातं शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये. अध्ययन क्षमता असेल, अवधान न्यूनता असेल म्हणजे लक्ष देण्यामध्ये थोडं कठीणाई असेल, अतिक्रिया विकृती असेल, तर ह्या ज्या समस्या असतात ह्या समस्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये हाताळल्या जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये विद्यार्थी अध्यय अनुभव, अध्ययन म्हणजे अभ्यास बरं का, तुम्ही शब्द जास्त अवघड वाटून घेऊ नका. शैक्षणिक परिस्थिती आणि वातावरण आणि शिक्षक, असं जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्या बालपणीचे दिवस आठवायचे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला चिकित्सा मानसशास्त्र दिलेलं आहे. चिकित्सा मानसशास्त्र व्यक्तीच्या भावनिक वर्तनाविषयीच्या समस्यांचा अभ्यास, निदान आणि उपचाराशी संबंधित असतं. जसं मानसिक आजार, वैवाहिक व पारिवारिक संघर्ष, मादक व्यसनासक्ती, अतिनैराश्य, बाल गुन्हेगारी इत्यादी व्यक्तींचं निदान करून त्यावर उपाय योजण्यासाठी चिकित्सा मानसशास्त्राचा उपयोग होतो. लाभार्थींची मुलाखत व त्यांच्या नातलगांकडून मिळालेली सखोल माहिती यांचा वापर करून ते लाभार्थींना मदत करतात. ओके, लाभार्थींच्या समस्या सोडवण्यासाठी मानस उपचार तज्ञांचा वापर सुद्धा केला जातो. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ इस्पितळात व समुदाय आरोग्य केंद्रात काम करतात आणि स्वतंत्रपणे सुद्धा काम करतात. मानसशास्त्राची जर सर्वात मोठी कोणती शाखा असेल ना, तर ती आहे चिकित्सा मानसशास्त्र. विसरू नका बरं का, बरोबर. इथं तुम्हाला म्हटलंय की डिअर जिंदगी सारखा एखादा चित्रपट पहा व त्यातील चिकित्सा मानसशास्त्रज्ञ त्या चित्रपटातील स्त्री पात्राला कशी मदत करतात ती नोंद घ्या. नक्की पहा जर वेळ मिळाला तर. बघा, समुपदेशन मानसशास्त्र. मानसशास्त्राचं हे जे क्षेत्र आहे चिकित्सा मानसशास्त्राशी थोडं मिळत जुळत आहे असं तुम्ही म्हणू शकता, परंतु समुपदेशन हे वर्तमानातील सौम्य समस्यांचा अभ्यास करतं. व्यक्तींना सामना करावा लागणाऱ्या समायोजनातील अडचणींबाबत मार्गदर्शन करतं. समुपदेशन व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतं. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला अभ्यासामध्ये स्वतःच्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींसाठी समुपदेशन केलं जातं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, समुपदेशन मानसशास्त्र. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. म्हणजे आपण पण जातो ना समुपदेशनासाठी, हो की नाही, आपल्याला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येतोय, बरोबर. त्याच्यानंतर आहे गुन्हेगारी मानसशास्त्र. शब्दांमध्येच उत्तर आहेत बघा. सर्वात सामाजिक मानसशास्त्राच्या सर्वात जवळची शाखा, गुन्ह्यांची कारण शोधणं, गुन्हेगाराच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं. ठीक आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीला काबूत ठेवण्यासाठी योजना आखणं हे आहे काम या गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञांचं. ओके, याच्या उद्दिष्टांचा अभ्यास इथं केला जातो. थोडक्यात काय माहिती का, गुन्हेगारीशी रिलेटेड जे काही गोष्टी असतात त्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे क्रीडा मानसशास्त्र. पाठीमाग बघितलंय आपण, खेळाडूंना मैदानावर असताना किंवा नसताना मोटिवेट करणं, सहनशक्ती याच्यामध्ये सातत्य ठेवणं, बरोबर. त्याच्यानंतर दुखापती झाल्या असतील तर त्याच्यामधून रिकवर करणं, या गोष्टी क्रीडा मानसशास्त्रज्ञ करतात. पुढे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, क्रीडा मानसशास्त्राचं उद्दिष्ट दिले. आता स्पेसिफिक क्रीडा मानसशास्त्राचं उद्दिष्ट तुम्हाला विचारणार नाहीत, आणि जरी विचारलं तरी तुम्ही इझिली सांगू शकता की एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे त्याला काय मदत होत असेल मानसशास्त्राची. खिलाडू वृत्ती विकसित झाली पाहिजे, एकाग्रता वाढली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, बरोबर, भावनांचं व्यवस्थापन झालं पाहिजे, हे सगळं आपल्याला क्रीडा मानसशास्त्रातून समजतं.
त्याच्यानंतर आहे औद्योगिक मानसशास्त्र, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाचा या शाखेमध्ये केला जातो अभ्यास. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ कर्मचाऱ्यांची निवड, त्यांना कार्यभार देणं, त्यांना प्रेरित करणं, त्यांचं समाधान वाढवणं, मूल्यमापन करणं, तक्रारीचं निवारण करणं याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. कर्मचाऱ्यांचे समूह, त्यांचं मनोबल वाढवणं, नेतृत्व गुण वाढवणं, कारण का औद्योगिक क्षेत्र युनिटीवरती काम करतं बरोबर, त्याच्यासाठी हे मानसशास्त्र मदत करतं. ओके, ग्राहकांचं मानसशास्त्र ही औद्योगिक मानसशास्त्राची एक शाखा. ग्राहकांचं मानसशास्त्र जी ग्राहकांचं वर्तन, उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची विश्वसनीयता व केली जाणारी जाहिरात याचा या घटकांचा खरेदी दरावर कसा परिणाम होतो त्याचा अभ्यास करते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांच्या अभ्यासावरून त्याची ओळख आपल्याला झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, असलं वाचण्यामध्ये टाइम घालवत जाऊ नका बरं का. मानसशास्त्रातील क्षेत्र बघा, संधी काय आहेत. समुपदेशन मानसशास्त्र, याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक समुपदेशन करू शकता, व्यावसायिक करू शकता, वैवाहिक करू शकता. याच्यामुळे काय होईल, मानवी जीवनातल्या समस्या सुटतील. शैक्षणिक, शालेय आणि शैक्षणिक बरोबर. त्याच्यानंतर चिकित्सा, याच्यामध्ये तुम्ही समुपदेशक, मनोविश्लेषक, मानसोपचार तज्ज्ञ, मनोचिकित्सा, पुनर्वसन, संमोहन. ठीक आहे, औद्योगिक, याच्यामध्ये औद्योगिक संघटन मानसशास्त्र, उपभोक्ता मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ हे सगळे याच्यामध्ये येतात. सामाजिक मानसशास्त्र, जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कामगार कल्याण अधिकारी, याला इम्पॉर्टंट करा किंवा IMP करा. क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला इथं सांगतच आहे. पुनर्वसन, आता समजा दिव्यांग विद्यार्थी आहेत, सुधारगृह आहे, तर तिथं मुलांचं पुनर्वसन करायचं. विशेष शिक्षक, बालमानसशास्त्र आपण बघितलेलंच आहे. सैनिकी, नौसेना मानसशास्त्र, लष्करी, हे असतं हे आपल्याला आज कळलं बरोबर पुस्तकामध्ये, की समुद्री मानसशास्त्रज्ञ सुद्धा असतात बाबा. ठीक आहे, तर हे माहीत असू द्या. आता तुम्हाला इथं सारांश दिलेला आहे, सारांश वाचून काढा आणि इथं हा आपला टॉपिक संपतो. लक्षात घ्या, छोटासा टॉपिक आहे, इझी आहे, जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुमच्यासाठी होमवर्क काय बघा, माझ्या माहितीनुसार CDPO सिलेबस जो आहे तो तुमचा स्टेट बोर्ड मधून छान कव्हर होतो बरोबर, पण क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन तुम्ही केसागर पब्लिकेशन मधून सोडवले तर बरं होईल, कारण का आयोगाची लेवल आणि केसागरची लेवल एकदम मॅच करते. जेवढे मला पॉसिबल आहेत तेवढे क्वेश्चन तर मी केसागर मधून घेतच आहे, पण तुम्ही पण केसागर पब्लिकेशनची भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये CDPO साठी आहेत. प्रश्नपत्रिकांची पुस्तकं आहेत, थेरीची पुस्तकं आहेत, क्वेश्चन बुकची पुस्तकं आहेत, तर थोडंसं तुम्ही पैसे खर्च करा पण पुस्तकं घ्या. स्टेट बोर्ड तर मस्ट आहे, स्टेट बोर्ड तुमचा पाय आहे, तुम्हाला समजायला स्टेट बोर्ड बेस्ट आहे. पण ज्या फॉर्मॅटमध्ये आपली एक्झाम आहे, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, तर ते तुम्हाला केसागर मधून व्यवस्थित होऊन जाईल. ओके, क्लिअर. चला, तर याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला स्व म्हणजे सेल्फ. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट करूया. आता तुमची एक्झाम पण डिक्लेअर झाली, सो डेली संध्याकाळी 10 वाजता लाईव्ह लेक्चर चालेल का, ज्या ज्या विद्यार्थ्यांना चालेल फक्त येस म्हणून मेसेज करा. 10 ते 10:30 किंवा 11:15 पर्यंत आपण लाईव्ह लेक्चर घेऊया CDPO साठी. ठीक आहे, बाकी राज्यसेवा कंबाईन साठी रेकॉर्डेड लेक्चर येतील माझे. तर CDPO साठी 10 वाजता जर तुम्हाला जमत असेल तर आपण नक्की उद्यापासूनच लाईव्ह लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे, चल, फक्त जी रिक्वेस्ट मी तुम्हाला केली तेवढी फक्त फॉलो करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा. तुम्ही कुठे सोशल मीडिया वापरत असाल, तुम्ही इतर चॅनल बघत असाल, तरी तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा.